ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। सध्या सोशल मीडियावर वावरणाऱ्या आणि रमणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, मात्र यामुळे नको ते प्रकार समोर यायला सुरुवात झाली, जसे की ऑनलाइन फसवणूक, बदनामी, फेक अकाउंटचा सुळसुळाट। या कारणामुळे रोजच नव्याने सायबर विभागात अनेक तक्रारी दाखल होऊ लागल्यात। यामुळेच महाराष्ट्र सायबर सेलने सायबर भामट्यांपासून स्वतःला कसं वाचवायचं याबाबत काही सूचना जारी केल्यात। नेमक्या त्या सूचना कोणत्या ते पाहूयात। मोबाईल मध्ये एखादा SMS तुम्हाला पाठवला जातो, त्यात तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक झाले असे सांगितले जाते। त्यासोबतच एक नंबर देखील तुम्हाला पाठवला जातो, या नंबरवर कॉल करा किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमची संपूर्ण माहिती अपडेट करण्यास सांगितले जाते आणि त्याची खात्री करण्यासाठी येणारा OTP देखील मागितला जातो। ही प्रक्रिया जर तुम्ही केली तर तुमच्या त्या खात्यातील सर्व रक्कम एका अनोळखी खात्यावर ट्रान्सफर होते, त्यामुळे हे करणे टाळा आणि अशा प्रकारच्या SMS पासून सावध रहा आणि दिलेल्या लिंकवर किंवा मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू नका असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेल विभागाने केले आहे। कुठलीही बँक कोणत्याही खातेदाराची वैयक्तिक माहिती जसे की CVV क्रमांक किंवा OTP कन्फर्म करण्यासाठी कॉल करत नाहीत। जर तुम्हाला असा फोन आला तर तो फेक कॉल असण्याची शक्यता जास्त असते। तुम्हाला अशा प्रकारचा कॉल किंवा मेसेज येत असेल तर कृपया न घाबरता त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा किंवा www.cybercrimegovernmentin या संकेतस्थळावर देखील त्याची नोंद करण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर सेल विभागाने केलंय। तर प्रेक्षकहो, महाराष्ट्र सायबर विभागाने दिलेल्या सर्व सूचनांचा विचार करा आणि त्या अंमलात आणा, म्हणजे सायबर भामट्यांपासून स्वतःला वाचवता येईल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।